शेवग्यांचा क्लिअर सूप. मी इथे 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, व्यवस्थित त्या शिजवून घेतलेल्या आहेत. 2 चमचे साजूक तूप, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या आहेत, 1 अगदी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली फरसबी, फ्लॉवरचे बारीक केलेले तुकडे घेतलेत, बारीक चिरलेलं गाजर आहे. एका बाजूला आपल्या भाज्या परतून होत आहेत, तोपर्यंत आपण ह्या शिजलेल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या अशा फोडायच्या आणि आतला जो गर आहे तो चमच्याने आपण सगळा काढून घेऊया. आता हा सगळा गर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आपण जे पाणी ठेवलं होतं ज्याच्यात आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे घालायचं. इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, क्रश काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, मी ते लिंबू घेतलंय. असंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे शेंगा शिजेपर्यंत म्हणजे आपला सूप तयार होईल.